दोन प्रतिक्रिया आता आपण ऐकल्या आणि आदित्य ठाकरेंचं ट्विटही आपल्याला माहिती आहे. पण या दरम्यान मुंबईतल्या एका कार्यक्रमामध्ये आता देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल राज्य सरकारला कशा रीतीनं सुनावलंय तेही ऐकूयात. सौनिक समितीने क्लिअर कट सांगितलंय की त्या ठिकाणी होणारं मेट्रोचं जे काही डेपो आहे हा ग्रीन आहे, त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. आणि त्याच्या अगेन्स्ट सौनिक समिती रिपोर्टमध्ये हे देखील आलेलं आहे की आता आपण जिथे नेतोय तिथे पर्यावरणाची हानी होणार आहे. आणि मग असं सगळं असताना केवळ आणि केवळ आपल्या इगो करता अशा प्रकारे मुंबईकरांना मेट्रोपासनं वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करताय. आमची आजही मागणी आहे की आपला इगो सोडा आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला आरेची जागा दिली आहे, फार थोडी जागा आता लागणार आहे, ग्रीन कारशेड त्या ठिकाणी होणार आहे, पर्यावरणाची कुठली हानी नाही आहे आणि मुंबईकरांना 2021 साली मेट्रो आपण देऊ शकतो, त्यामुळे ते तात्काळ दिली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि मला असं वाटतं की अक्षरशः राज्य सरकारला चपराक कोर्टाच्या निर्णयाने बसली आहे. मला असं वाटतं की काही अधिकाऱ्यांना हे लक्षात आलं की मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेड आरेमध्ये कारशेड न करण्याचा इगो केला आहे आणि त्याचा फायदा घेऊन त्यांना पूर्णपणे चुकीचं ब्रीफिंग करण्यात आलं आहे. त्यांनी त्याची कुठली शहानिशा केलेली दिसत नाही. काल ते असं म्हणाले की मुंबईच्या मेट्रोत कोणी मिठाचा खडा टाकू नये, पण मुंबईच्या मेट्रोत त्यांच्या निर्णयामुळेच मिठाचा खडा पडला आणि मुंबईची जी मेट्रो 2021 साली मुंबईकरांना मिळाली असती ती 2024 पर्यंत मिळणार नाही अशा प्रकारचे निर्णय ते करतायत. यात एक गोष्ट अजून नमूद केली पाहिजे, ही जी काही कंपनी आहे ही राज्य सरकारची एकट्याची नाही आहे, याचे अध्यक्ष केंद्राचे जे आपले अर्बन डेव्हलपमेंट सचिव आहेत ते देखील त्यात असतात आणि त्यांनी 50% पैसे केंद्र देतं आणि केंद्राच्या माध्यमातूनच सगळं जायकाचं फंडिंग आपल्याला मिळालेलं आहे. त्यांनीही पत्र पाठवून हे सांगितलं आहे की अशा प्रकारचा निर्णय घेणं योग्य नाही आहे, आपण कुठलीही टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी केली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जायका जी 18,000 कोटी रुपये आपल्याला देते आहे त्याची मान्यताही आपण घेतली नाही आहे, त्यामुळे त्यांनी जर त्याला नकार दिला तर मेट्रोच होऊ शकणार नाही अशा प्रकारचं त्यांचंही पत्र हे राज्य शासनाला प्राप्त झालं आहे. कांजूरला जरी कारशेड गेलं असतं, आता तर जात नाही, पण जरी गेलं असतं तरी देखील आरेमध्ये काम करावंच लागलं असतं, कारण आरेमध्ये जर त्याचे राफ्ट तयार केले नाहीत तर 400 कोटी रुपयाचं काम हे जे झालेलं आहे बोगद्यांचं ते पूर्णपणे डिस्कार्ड करावं लागतं. त्यामुळे आता जो सरकारने प्लॅन केला होता त्या प्लॅनमध्ये कांजूरला कार डेपो करत असताना आरेलाही बांधकाम ते करणारच होते. मग आरेला जर तुम्ही बांधकाम करताच आहे तर हा कुठला इगो आहे की काही झालं तरी आम्ही तिथे अशा प्रकारे कारशेड होऊ देणार नाही. कोणाच्या भरोशावर हे चाललं आहे, कोणाच्या जीवावर चाललं आहे, पैसे कोणाचे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत, ते कोणाच्या खासगी मालकीचे पैसे नाही आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात राज्य सरकारने योग्य भूमिका घेतली पाहिजे. आम्ही समर्थन करू राज्य सरकारचं, राज्य सरकारने आरेमध्ये बांधकाम सुरू करावं, आम्ही कुठली टीका करणार नाही. हा आमच्याकरता कुठलाही आमच्या म्हणजे ते जिंकले आम्ही हारलो, आम्ही जिंकलो ते हारले असा विषय नाही आहे. मुंबईकर जिंकले पाहिजे, त्याकरता आरेमध्ये तात्काळ कारशेड त्यांनी सुरू करावं. असं आहे की काही लोकांची सवय अशी असते की आम्ही चित झालो तरी आमचं बोट वर होतं, अशा पद्धतीचं हे आहे. दुर्दैवाने म्हणजे मी खरंच सांगतो की ते हुशार आहेत, नवीन आहेत, काम करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांनी अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे. किमान त्यांच्या सरकारने जो सौनिक कमिटीचा रिपोर्ट तयार केला तो जरी त्यांनी वाचला असता तरी देखील मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं नसतं. त्यांना भविष्य आहे, त्यामुळे अशा प्रकारचं भविष्य असलेल्या नेत्यांनी असे स्टेटमेंट करू नये, थोडा अभ्यास करावा, आपल्या रिपोर्टचं वाचन करावं आणि त्यानंतरच अशा प्रकारचे स्टेटमेंट करावे. आता खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांना लक्षात घ्यावं लागेल की ते केवळ शिवसेना पक्षप्रमुख नाही आहे. शिवसेना पक्षप्रमुख असताना बाबा यांनी आपल्या विरोधात बोललं तर चला तुम्ही जाऊन निदर्शनं करा असं म्हणता येत होतं. आता ती परिस्थिती नाही, ते मुख्यमंत्री आहेत, ते एका संवैधानिक पदावर आहे, सरकार ते चालवत आहेत, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला किंवा सरकारला हे समजून घ्यावं लागेल
की आपल्याला कुठली कारवाई ही कायद्याने करावी लागेल, कायद्यात जे काही सांगितलं आहे त्यानुसार करावी लागेल. अर्णव गोस्वामी आणि कंगना रनौत यांच्या केसमध्ये त्यांच्याकडे अनेक ऑप्शन्स उपलब्ध असताना नाही आम्ही म्हणून ते झालं पाहिजे आणि आमच्या विरुद्ध बोलता का दाखवून देतो, ही जी काही पद्धत आहे या पद्धतीमुळे वेगवेगळ्या केसेसमध्ये त्यांना अशा प्रकारे एम्बॅरेसमेंट सहन करावं लागतं आहे आणि कुठलाही फोकस नाही आहे. म्हणजे मराठा आरक्षणाच्या केसमध्ये तर आपण बघितलं, आज जे 2000 मुलं बसलेले आहेत ते 2000 मुलं का बसले, याचं कारण त्यांचं सिलेक्शन झालं होतं, त्यांना ऑर्डर द्यायचा होता आणि हे सगळं तुम्हाला माहीत नव्हतं. पहिल्या हिअरिंगमध्ये कोर्टाने न विचारता तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सांगितलं, बघा बघा आम्ही जी आर काढलेलं आहे, आम्ही कुठली अपॉइंटमेंट करणार नाही आहे, हे सांगण्याची आवश्यकता काय होती? बरं, ते सांगायचं होतं तर हे सांगता आलं असतं की आम्ही ज्यांचं सिलेक्शन केलं आहे त्यांच्या व्यतिरिक्त आम्ही नव्याने इंटरव्ह्यू करणार नाही किंवा नव्याने प्रोसेस करणार नाही, असं काही केलेलं नाही. म्हणून या सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही. आपण बघतोय की हल्लाबोल केलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी आणि याच संदर्भात आणखीन प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. केवळ अहंकारामुळे चारेतून कारशेड हलवण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला कोर्टाच्या निर्णयानं चपराक बसली अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. मला वाटतं पुन्हा एकदा हे सरकार त्या ठिकाणी तोंडावर आपटलेलं आहे. अरे कारशेड हलवू नये अशी आम्ही वारंवार मागणी करत होतो, कारण प्रकल्प लांबेल, लिटिगेशन्स होतील. परंतु आपल्या अहमी स्वभावानं त्या ठिकाणी प्रकल्प हलवला आणि आज अपेक्षेप्रमाणे कोर्टानं त्या ठिकाणी फटकारलं की कलेक्टरने सुनावणी न घेता जो निर्णय दिला होता तो त्या ठिकाणी चुकीचा होता आणि आज त्याला स्थगिती दिलेली आहे. आता हा केवढ्यावर जाणार आहे? फेब्रुवारीपर्यंत जर स्थगिती असेल तर होणारी फिजिबिलिटी, वाढणारा प्रकल्पाचा खर्च कोण भरणार आहे? हा प्रकल्पाचा खर्च शेवटी जनतेच्या खिशातनं जात असतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं एखादा प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल तर अशा प्रकारच्या ज्या अडचणीच्या गोष्टी असतील तिथे मुद्दामून असं काही करायची आवश्यकता नव्हती. परंतु सरकारला जनतेच्या हितापेक्षा, विकासापेक्षा, प्रकल्पापेक्षा भारतीय जनता पार्टीने तो प्रकल्प सुरू केला आहे. मग आपण तो एकतर स्थलांतरित करावं, नाव बदलावं, उशीर झाला तरी चालेल, आपल्या मनाने करावं, अशा प्रकारच्या गोष्टीला चपराक देण्याचं काम मला वाटतं कोर्टाने केलेलं आहे. आता यातना तरी त्या ठिकाणी सुधारण्याची आवश्यकता आहे, दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे आणि मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा आणि अत्यंत मुंबईकरांचा भेडसावणारा प्रश्न आहे ट्रॅफिकचा, त्याच्यावरची उपाययोजना ही आहे. आणि त्याच्यामुळं आता कोर्टाच्या चपराकीनंतर तरी या ठिकाणी सरकारनं दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे.